तुम्ही दिसायला पाहिजे ना खाऊ घालता ना समोर येऊ नका क्या बात पंडित सरांचा या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पुढील आयुष्य व्यवस्थित दीर्घायुष्य लाभो हेच ईश्वराच्या देऊन प्रार्थना आज पंडित सरांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सगळे एकत्र जमून सरांचा वाढदिवस साजरा करत आहोत. हे वाढदिवस ज्या आनंदाने आम्ही साजरा करतो त्याच आनंदानं उत्साहानं सहभागी घेऊन पुढे जावं आहोत. एवढीच माझी परमेश्वराच्या प्रार्थना. जन्मदिन की हमारे सब तरफ से सब सिंगर की तरफ से मुबारकबाद देता हूँ और इतने हजार बार आए इन म्यूजिक के संस्थापक श्री राजेंद्र पंडित सर यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे आणि तसेच आपल्या सर्व मित्र मंडळी सर्व गायकतर्फे गायिकातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. पंडित सर नेचर में थोड़ा सा आपको बताना चाहती हूँ. कुछ ही दिन पहले कुछ
घटना उनके घर में घटी थी, उनके प्यारी बीवी का देहांत हुआ था, लेकिन वो जो दुख उन्हें सहन करके उसमें से बाहर आके जो वो हंसी खुशी बांट रहे हैं हम सब में, ये बहुत बड़ी बात है। क्योंकि हर एक को ये होता नहीं, उनका देहांत उतना बड़ा है और उनको हम सब में ही गाने में म्यूजिक में उनकी खुशी दिखती है, इसलिए वो चाहते हैं कि हम जैसे नए जो सिंगर हैं उनको अच्छा सा प्लेटफॉर्म मिले, वो आए आगे आए, उनको एक अच्छा प्लेटफॉर्म के जरिए उनका करियर भी अगर बन सकता है तो वो सोचते हैं उनके बारे में, ये एक अच्छी बात है। और हम आज के दिन उनको यही शुभकामनाएं देना चाहते हैं कि सर हम आप सब आपके सुख दुख में आपके साथ हैं, और मैं फिर एक बार उनको बधाई देती हूँ और वो जिए हजारों साल, साल के दिन हो 50,000। आणि नवीन म्युझिकमध्ये जे प्लॅटफॉर्म आम्हाला करून दिलेलं आहे, आम्ही नवीन सिंगर आहे, त्यांनी आम्हाला चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिलेलं आहे, आणि त्यांनी जे आमच्यावर विश्वास टाकलेलं आहे ते आम्ही जरा चांगलं गाऊन पूर्ण करून आमची इच्छा विश्वास चांगलं परिपूर्ण करून आमची पण हौस आणि आमचं जे काय समजतं काय करिअर आहे ते चांगलं जाऊ, आणि त्यांचे आयुष्यामध्ये त्यांना काही दुःख सुख काय दुःख येऊ नये हे ईश्वरांनी प्रार्थना करून तेवढे सर्वप्रथम माझं मन भरून येतं हे सगळं पाहून की आपले स्टुडिओमधले आपले चांगले सिंगर्स आहेत जे एंटरटेनमेंट साठी पण येत आहेत, लोकांना पण एंटरटेनमेंट देत आहेत आणि शिकतायत, प्रत्येक जण शिकतोय याच्यातून काही ना काहीतरी नवीन, आणि कुणाच्याही मध्ये इगो नाही आहे, कुणाच्याही मध्ये पॉलिटिक्स नाही आहे, कुणाच्याही मध्ये काही म्हणजे असे वावर काही नाही आहे, सगळे मिळून एकत्र येतात, एकत्र मिळून गातात, एकत्र मिळून जातात, एकत्र मिळून सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि ह्याच्यातून बरेचसे आमचे PSI आहेत, काही रिटायर्ड सर आहेत, राजाराम सर हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, विलास राठोड सर आहेत आणि याबरोबर तिरस्कर सर आहेत, हे सगळे रिटायर झालेले असून सुद्धा ते त्यांचं रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करत आहेत, आणि रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करणं संगीतामध्ये आहे फार मोठी गोष्ट आहे, त्याच्यामुळे लाईफ वाढतं माणसाचं, उलट सिंगिंगमुळे माणसाचं आयुष्य वाढतं, आणि त्यामुळे मलाही असं वाटतं की गात राहो, सगळ्यांच्या बरोबर उठत राहो, बसत राहो आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाऊ। धन्यवाद। विश विजयी मिनी हॅपी बर्थडे सर, वाढदिवसाच्या तुम्हाला आमच्या सर्व सिंगर लोकांकडून आभारवर शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा पंडित सर। पंडित सरांचा हा वाढदिवस म्हणजे सर्व सिंगर लोकांच्या सर्व गायकांच्या हृदयामध्ये आगळं वेगळं स्थान निर्माण करणारं असं दातृत्व नेतृत्व म्हणजे आमचे आदरणीय पंडित सर। आदरणीय पंडित सरांनी तमाम जुळे सोलापूर मध्ये एक स्टुडिओची निर्मिती करून प्रत्येक सर्वसामान्य गायकाला सुद्धा एक चांगल्या पातळीवरती नेणार आणि उत्तम दर्जाचा आनंद आपल्या आयुष्यामध्ये पुंकर मारणार असं व्यासपीठ पंडित सरांनी निर्माण करून दिलेलं आहे, असं हे उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस। आणि या उत्तम व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असताना मला माझे शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत। सर, ज्ञानोबानंतर समाधी नाही, ज्ञानोबानंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, आणि आमच्या शिवाजी महाराजांनंतर पुन्हा छत्रपती होणे नाही, आणि या बालगंधर्वानंतर पुन्हा या पृथ्वीतलावरती तसं गाणं सुद्धा होणार नाही, आणि माशानंतर तर पुन्हा या पृथ्वीतलावरती पोहणंही होणार नाही, आणि गरुडानंतर उंच भरारही होणार नाही, आणि श्रीरामानंतर तसं आचरणही होणार नाही, असं आपलं उत्तुंग व्यक्तिमत्व जे या सर्व साच्यांना ओलांडून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय पंडित सर। आदरणीय पंडित सरांना मी वाढदिवसाच्या खूप खूप आभारवर शुभेच्छा देतो। या शुभेच्छा देत असताना एक सुंदर काव्यपंक्ती मला पंडित सरांबद्दल या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हाती घ्यावे, हिरव्या पिवळ्या माळावरणी हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडेकडून छातीसाठी
हार घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे आणि या रक्तामधील प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे उसळणाऱ्या दर्याकडून पिसाळणारी आया घ्यावी आणि शांतपणे वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय पंडित सर या आमच्या आदरणीय पंडित सरांचा एक मातृत्वाचा एक दातृत्वाचा एक हृदयस्पर्शी हात या जुळे सोलापुरातील तमाम गायकांपर्यंत पोहोचतो आहे आपल्या या कार्याला सर आमच्या सर्व गायकांकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आपल्याला उदंड आयुष्य लाभले ही आमच्या सिद्ध रामेश्वराच्या चरणी आणि त्याचबरोबर स्वामींच्या चरणी एकमेव प्रार्थना आपल्याला पुनश्च एकदा सर्व गायकांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनंत कोटी ब्रह्मांड नायका राजाधी राजा योगी राजा परब्रह्म श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे आपल्याला भरभरून आयुष्य लाभू दे आणि आपल्या स्वप्नांची पूर्तता करत असताना आपल्याला नवी उमेद नवी ऊर्जा आपण घेऊन आमच्या सर्व गायकांमध्ये पेराल या शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर विश यू मेनी हॅपी बर्थडे सर न्यूज़लाइन नेशनल चैनल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए और इसको लाइक करना मत भूलिए।